सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. आपल्या बरोबर आता दत्तात्रय भरणे आहेत, काय सांगाल तुम्ही एक वक्तव्य केलेलं आहे मुख्यमंत्री? खरं तर वक्तव्याचा विग्रह केलेला दिसतोय. महानगरपालिकेचा जो कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये महापौरांना मी एवढं सांगितलं की आपल्याला त्याला त्या ह्याच्यासाठी जे ग्राउंड आहे आपण जे आज ते 42 एकराचं जे खूप मोठा प्रकल्प महानगरपालिकेचा आहे त्यासाठी तुम्ही 1 कोटी रुपयाचा प्रस्ताव तुम्ही सादर करा. मी गटनेत्यांशी बोललोय, महानगरपालिकेच्या कमिशनरशी बोललोय, कलेक्टरशी बोललोय, हाच उद्देश होता. आणि महान त्याच्यावाड्यातच आपल्या महापौर मला म्हणले की आपण मुख्यमंत्र्यांकडून घेऊ. पण मी त्यांना म्हणलं मुख्यमंत्र्याचं जाऊ द्या मोरू द्या, आपण आपला मुख्यमंत्र्याकडून आपण मोठा निधी घेऊ, आपण हा आपला बारका निधी आपण तुम्ही महानगरपालिकेकडून तुम्ही प्रस्ताव द्या आणि डिप्युटीशी तो मंजूर केला जाईल. हा निधीचा विषय होता, मुख्यमंत्र्याचा विषय म्हणजे असं बोल आपण एक गावठी भाषा असते त्याप्रमाणे. आणि याविषयी मला मिलिंद नार्वेकरांचा फोन झाला, मिलिंद नार्वेकरांशी मी बोललो, ते म्हणले काही नाही हा विषय तर तुम्ही आपलं सहज आपले भाषा म्हणजे ह्याप्रमाणे म्हणजे आपण बोलतो ना बोली भाषा, त्यात कुठलाही कोणाला दुखवायचा किंवा कोणाला हे करायचा आपला अजिबात उद्देश नव्हता. आणि यातूनही कुणाचं जर दुखवण्याचं म्हणजे कोणाचं मन दुखवलं असेल मी त्या पाठीमागच मी लगेच मी त्या बाबतीत दिलगिरी व्यक्त केलेली. पण मी त्या आपल्या माध्यमातून निश्चित प्रकारे असं कुठलाही दुखा एक बोली भाषेतनं ह्या निधीचा विषय होता. मुख्य महापौरांनी मला मुख्यमंत्र्यांचं नाव सांगितलं तेव्हा मी महापौर आज ऐकून दिसतो मुख्यमंत्र्यांना जाऊ द्या मरू द्या, आपलं तुमच्या महानगरपालिकेचा निधी द्या आणि मग मुख्यमंत्र्याकडे आपण मोठा निधी देऊ. हे सुद्धा मी त्या ह्याच्यामध्ये माझं वाक्य त्या माझ्या कॅसेटमध्ये किंवा माझ्या त्या भाषणामध्ये वाक्य की मुख्यमंत्र्याकडे आपण मोठा निधी घेऊ. त्यामुळे कुठेतरी चुकीचं कुणीतरी मुद्दामून हे जाणून बुजून काही मंडळींना काय ह्यांना ते काम नाही आणि त्याचा ह्या बोलण्याचा माझा विप्रयास केलेला आहे. ह्यात मला कोणालाही असं बोलणं आणि शेवटी मुख्यमंत्री आमचे नेते आहेत, महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि अत्यंत चांगला मुख्यमंत्री एक हे मग त्यांची राज्य संपूर्ण देशामध्ये प्रतिमा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना हे करण्याचा माझा असा उद्देश पण नव्हता. माझ्या वाक्याचा विप्रयास केला गेल्याचं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. ज्यावेळी मुरारी जी 24 तास इंदापूर. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास.